आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कसलं सरकार आणि कसले अधिकारी, आम्हा गरिबांना मारून टाकताय तुम्ही. इचलकरंजीत सर्वपक्षीयांचा मोर्चा. रेशनवर धान्य मिळत नाही आणि प्रांताधिकारी कार्यालयात भेटत नाहीत, हे कसलं राज्य आणि कुणासाठी असा घणाघाती सवाल मोर्चा काढून इचलकरंजीच्या प्रांत कार्यालयावर कृती समितीनं केला आहे. शिवसेनेचे नेते महादेवराव गोंड, नगरसेवक विठ्ठल चोपडे, शशांक बावचकर, राजू बोंद्रे, संभाजी चव्हाण, किरण कटके, अहमद मुडगुरकर, शिवाजी साळुंके, दत्ता माने, प्रकाश मोरे, चंद्रकांत यादव, प्रसाद कुलकर्णी, महेश लोहार आणि नूरमहम्मद बोळकुट्टे आदींनी मोर्चा काढून अन्न सुरक्षा, अंत्योदय योजना, यावरच धान्य, रेशन कार्ड आदी मागण्या केल्या आहेत. तातडीनं प्रांताधिकाऱ्यांनी लक्ष दिलं नाही तर मोठं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.